झाले, मोठे पुणे दाखल झाले तर त्यांचं म्हणणं आहे. महाविकास आघाडीवरच्या सगळ्या मंत्र्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची ही धडाका सुरू केलेला आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी, विशेषतः मुख्यमंत्र्यांनी. आणि जर असं असेल तर त्या ठिकाणी महाविकास आघाडी अजून मजबूत होईल आणि त्याचा मुकाबला पण करेल. पोलिसांकडून कुठल्या प्रकारचा दबाव वगैरे आणण्यात येतो? नेहमीच येतो. पोलिसांवर किती दबाव आहे? आत्ता परवा त्या ठिकाणी एका पूर्ण कुटुंब स्वतःहून त्या ठिकाणी पैठण तालुक्यात पाचोडला जाळून घेण्यासाठी, आत्महत्या करण्यासाठी ते गेले. कारण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या मुलाला त्या ठिकाणी अर्ज दिला तरी त्यांनी काही घेतला नाही, सीपीला एसटीलाही भेटले पण काही केलं नाही. म्हणून फक्त आदित्य साहेबांच्या सभेच्या कॉर्नर सभे झाल्यानंतर तिथे जाऊन फक्त त्यांचं स्वागत केलं एवढाच त्याचा गुन्हा झाला. म्हणून या संदीपान भुमरे जे आहेत आपले मंत्री, पालकमंत्री म्हणतात स्वतःला, तर त्यांनी लगेच गुन्हा दाखल करायला उलटा लावायला लागला. आणि त्याप्रमाणे त्या म्हणून एक खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सगळं गाव चिडलंय. परंतु ह्या कुटुंबाने सांगितलं, तुम्ही आम्ही दार बंद करून घेतो आणि सगळे आतमध्ये बसले. मग पोलिसांना मी सांगितलं ताबडतोब दरवाजा उघडा आणि ते आत्महत्या करतील, मग ते गेले. पण असा प्रकार त्या ठिकाणी हे सगळे गद्दार आमदार आहेत, गद्दार मंत्री जे आहेत हे आणि त्यांचे मुख्यमंत्री हे सगळे दबाव टाकायचे असेल तर शिवसेना काही त्याने सहन करणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.